अनिल बाबरांनी एक कॉल केला मध्यरात्री मुख्यमंत्री धावले बिहार येथे दुर्घटनेत जखमी झालेल्या मराठी कुटुंबाला विशेष विमानाने आणले पुण्यात मध्यरात्रीपर्यंत जागे राहून मुख्यमंत्री यांनी निभावली पालकत्वाची जबाबदारी बिहारमधील पाटणा येथे महाराष्ट्रातील मौजे गुरसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे शनिवारी मध्यरात्री दोन वाजत्या राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन कुटुंबातील चारही लोकांना मोठ्या प्रमाणात भाजले त्यांना तात्काळ पाटणा येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारासाठी पुणे किंवा मुंबई येथे जळालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या स्पेशल दवाखान्यात हलवण्यास सांगितले त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि हवाई रुग्णवाहिका मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले यावेळी कंपनीने एकाच वेळी एकच रुग्ण नेता येईल असे सांगितले त्यामुळे सदर कुटुंबाचे नातेवाईक हतबल झाले हवाई वाहतुकीचा अमाप खर्च असल्याने नातेवाईकांचा मानसिक वाढत चालला होता त्यावेळी एका नातेवाईकांनी सांगलीचे आमदार अनिल बाबर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली त्यानंतर तात्काळ सूत्रे फिरण्यास सुरुवात झाली खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून दोन हवाई रुग्णवाहिका बुक केल्या आणि त्या कुटुंबाला दिवसा उजडण्याच्या आत पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यास दिले आणि विमान दिवस उजडण्याच्या सुमारास पहिले विमान दाखल झाले जखमींपैकी अकरा वर्षाच्या मुलास घेऊन आज सकाळी सहा वाजता स्पेशल विमान पुण्यातील लोहगाव विमानस्थळावर दाखल झाले त्यानंतर जखमीपैकी दुसऱ्या बारा वर्षाच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान सकाळी अकरा वाजता विमानतळावर दाखल झाले दोनही जखमी रुग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या साह्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून येथे चांगल्या प्रकारे उपचार सुरू आहेत वेळेवर मदत मिळालेले रुग्णांचे नातेवाईक विमानतळावर अश्रू ढाळत होते आमच्याकडे शब्द नाहीत माणसा देव असतो हे आज आम्हाला समजल्याची भावना व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी